मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ग्रामीण भागामध्ये पीठ दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जावे लागते ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांना खूप कष्टाची कामे करावे लागतात दिवसभर शेतात राबून संध्याकाळी दळण दर्ण दळण्यासाठी गिरणीवर जावं लागते अशावेळी तुमच्या घरी मिनी म्हणजे छोटी पिठाची गिरणी असेल तर नक्कीच सोयीची होते सध्या पिठाची गिरणी अनुदान योजना सुरू झालेली आहे तुम्हाला जर शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी हवी असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या जिल्हा परिषद योजना दोन हजार बावीस अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की पिठाची गिरणी योजनेचा लाभ कसा घ्यावा त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमचे डिजिटल डिजी जी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल तुमच्या कॉम्प्युटरच्या गुगलच्या सर्च बारमध्ये एच टी टी पी कोलन डबल स्लॅश जालना झडपी योजना डॉट कॉम ही ही वेबसाईट सर्च करा जसे तुम्ही ही वेबसाईट सर्च कराल अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या कॉम्प्युटरवरती दिसेल या ठिकाणी विविध योजना आहेत विभाग या पर्यावरती तुम्हाला समाज कल्याण विभाग या पर्यावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही समाज कल्याण विभाग या पर्यावरती क्लिक कराल तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता विविध योजना या ठिकाणी चालू आहेत शेवटची जी तारीख आहे ती आहे तीस अकरा दोन हजार बावीस आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे योजनेचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता मागासवर्गीयांना मिरचीकांडप मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार संच मागासवर्गीयांना पाच एच पी पाण्यातील विद्युत पंप पुरवणे मागासवर्गीय मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे मागासवर्गीयांना पिठाची गिरणी मशीन पुरवणे दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरवणे दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरवणे आणि दिव्यांग्यांना पिठाची गिरणी पुरवणे तर अशा प्रकारे या ठिकाणी पिठाची गिरणी हा एक पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही अर्ज कर या करा या पर्यावरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही सबमिट केलं या ठिकाणी हा अर्ज या ठिकाणी ओपन झालेला आहे अर्ज पहा या पर्यावरती क्लिक करा अर्ज पहा या पर्यावरती क्लिक करताच अशा प्रकारचा हा अर्ज या ठिकाणी ओपन झालेला आहे आता या ठिकाणी अर्जदाराला अर्जदाराचे नाव या रखान्यामध्ये अर्जदाराचं नाव टाकायचं आहे ईमेल असेल तर टाका नसेल तर सोडून द्या आधार क्रमांक या ठिकाणी आलेला असेल वय या ठिकाणी टाकायचं आहे गावाचे नाव टाकायचे आहे पोस्ट टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे ही सर्व माहिती टाकल्यानंतर अर्जाला त्यांची लिंक सिलेक्ट करायचं आहे अर्जदार पुरुष आहे स्त्री आहे त्यापैकी एक कोणत्याही योजनेमधून कोणती वस्तू साहित्य घेऊ इच्छिता या ठिकाणी मिनी पिठाची गिरणी असं टाका त्यामुळे लाभार्थ्याचा काय फायदा होणार आहे पिठाच्या गिरणीची किंमत जी असेल ती या ठिकाणी टाका त्या साहित्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी टाका यापूर्वी योजनेचा लाभ घेतला आहे काय असेल तर हो या पर्यावरती क्लिक करा नसेल ना तर नाही या पर्यावरती क्लिक करा असल्यास त्या वस्तूचं वर्णन या ठिकाणी तोडक्यात करायचं आहे अपंग जर असेल तर या ठिकाणी होय किंवा नाही असा एक पर्याय निवडायचा आहे अपंग जरा होय केलं तर असाध्य आजाराने पीडित दिव्यांग व्यक्ती आहे काय असेल तर होय नसेल तर नाही विधवा घटस्फोटीत महिला असेल तर होय नसेल तर नाही महिला अर्जदार असेल तर होय नसेल तर नाही नैसर्गिक आपत्तीग्रस्त दिव्यांग व्यक्ती असेल तर होय नसेल तर नाही हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे बी पी एल कार्ड असेल तर टाका नसेल तर सोडून द्या जाती या ठिकाणी टाकायची आहे एस सी एस टी व्ही जी एन टी एस बी सी ओ बी सी ओपन त्यानंतर बँकेचे नाव टाका ज्या बँकेत तुमचे बँकेची शाखा ज्या ठिकाणी असेल त्या बँकेचं ब्रँच नेम या ठिकाणी दिलेल्या चौकशी टाका त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका बँकेचा आय एफ सी एर टाका त्यानंतर या ठिकाणी एक सूचना आहे ती पूर्ण वाचून घ्या अशा प्रकारची ही सूचना या ठिकाणी टिक करा क्लिक करा आणि या ठिकाणी आणखीन एक सूचना दिलेली आहे की सदरचा अर्ज डाउनलोड करून सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव पंचायत समिती सादर करावा म्हणजे हा जो अर्ज या ठिकाणी केला जाणार आहे याची एक पी डी एफ प्रिंट निघणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला दिसणार आहे या अर्जाची प्रिंट तुम्हाला काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी काही कागदपत्रे अर्जदारास अपलोड करायची आहेत ती कागदपत्रे अशी आहेत जर मागासवर्गीय लाभार्थी असेल तर त्यासाठी आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र लाभार्थी हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय असावा लाभार्थी हा दारिद्र्यशेखालील असून निवड ग्रामसभेमार्फत झालेली असावी जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याचे असणे आवश्यक राहील लाभार्थीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे लाभार्थीच्या जागेचा सातवारा असणं आवश्यक आहे यापूर्वी कृषी विभाग महिला बाल बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत नसल्याचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची पाचशे चौरस फूट जागा असावी ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे आणि लाभार्थी बेगर असावा जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यासाठी अटी या ठिकाणी वेगळ्या आहेत लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय अठरा वर्षपेक्षा कमी नसावे लाभार्थीचे दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र चाळीस टक्क्यापेक्षा कमी नसावे यापूर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची पाचशे चौरस फूट जागा असावी त्यासाठी नमुना नंबर आठ किंवा सात बारा असावा याट फक्त घरकुल योजनेसाठी आहे लाभार्थी बेघर असावा तर अशा प्रकारे या सर्व अटी शर्तीचे तुम्ही पालन करत असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता शिवाय या अर्ज शिवाय अर्ज केल्यानंतर जी प्रिंट काढायची आहे त्या प्रिंट सोबत तुम्हाला सदरील डॉक्युमेंट्स जोडून हा अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की पिठाच्या गिरणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा धन्यवाद